सर्वांगीण विकास व्हावा या कल्पनेतून यावर्षी क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन आम्ही याही वर्षी केलं होतं. समस्या आहेत, प्रश्न आहेत, पण त्याचं संधीत रुपांतर करणारी क्षमता नेतृत्वामध्ये, शिक्षकांमध्ये, विजनमध्ये आणि शिक्षणामध्ये असली पाहिजे. काम कठीण आहे पण असंभव नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाकरता रवीजी मला म्हणाले तेव्हा मी त्यांना म्हटलं नक्की आपल्याला सहकार्य करू, तुम्ही जरूर हे काम वाढवा. आणि जेवढे आले चांगलं झालं, नाही आले त्यांचंही चांगलं झालं. पण मला असा विश्वास आहे की आपण हळूहळू ही जागरूकता जर लोकांनी निर्माण केली तर बाबूसारखे, तुमच्यासारखे आज 10-20 लोक आहेत, उद्या हे 100 लोक होतील आणि त्यातून हळूहळू परिस्थिती बदलेल आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडेल.